आज अपन एक नवीन ऍक्टिव्हिटी करणार आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शन साठीची ही ऍक्टिव्हिटी आहे. यामध्ये आपण सुरुवातीला एक इमेज, एक फोटो बघणार आहोत, ज्यामध्ये आपण निसर्गाची दृश्य असणार आहेत. त्या निसर्गाच्या दृश्यांचं आपण छानपैकी निरीक्षण करणार आहोत. नंतर आपण आपल्या कल्पनेत त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी जे काही करायला सांगणार आहे, डोळे मिटून त्या त्या हालचाली, त्या त्या ॲक्टिव्हिटीज, तुम्ही तिथे बसलेले आहात, डोळे मिटून त्या ॲक्टिव्हिटी करत आहात अशी कल्पना करायची आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक वाक्य देखील सांगेल, ते वाक्य तुम्ही 21 वेळा मनातल्या मनात बोलायचं आहे. आणि नंतर सूचनांप्रमाणे जेव्हा मी सांगेल की आता डोळे बंद, तुम्हाला जेव्हा इच्छा होईल डोळे उघडण्याची तेव्हा तुम्ही डोळे उघडा आणि पुन्हा तुम्ही तुमच्या कामांना सुरुवात करू शकता. तर अशी ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची थेरपी आहे जी आपण करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा दिलेला फोटो व्यवस्थित निरीक्षण करायचा आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. तो फोटो व्यवस्थित निरीक्षण करून झाला की चला कल्पना करा आपण ह्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि ध्यानमुद्रेमध्ये इथे बसलेलो आहोत. आणि आता ध्यानमुद्रेत बसल्यानंतर आपण काही प्राणायामाचे प्रकार करणार आहोत. त्यासाठी प्रणव मुद्रा, दोन्ही हातांची प्रणव मुद्रा, राईट नॉस्ट्रिल म्हणजे नाकपुडी बंद करायची आहे, लेफ्टने श्वास घ्यायचा आहे, छाती गच्च भरून श्वास घ्यायचा आहे आणि 5 सेकंद होल्ड करून ठेवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. मग डावी नाकपुडी बंद करा आणि उजवीने श्वास सोडा. पुन्हा उजवीने श्वास घ्या, राईटने श्वास घ्या, होल्ड. 1, 2, 3, 4, 5. मग राईट बंद करा, डावीने सोडा. तर हा श्वसन प्रकार तुम्ही सलग 5 मिनिट करायचं आहे. तुम्हाला जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ करा. 5 मिनिट करा, 10 मिनिट करा, 15 मिनिट करा. अगदी घड्याळच लावून करायला हवं असं काही नाही आहे. नॉर्मली तुम्हाला जेवढा वेळ वाटेल की करावं तेवढा वेळ करत राहायचं आहे, कंटिन्युअसली करत राहायचं आहे. ते करून झाल्यानंतर तुम्ही मनातल्या मनात मी निरोगी आहे असं वाक्य 21 वेळा बोलायचं आहे. मी निरोगी आहे 21 वेळा हे वाक्य बोलून झालं की पुन्हा डोळे बंद करून शांत बसून राहा. आजूबाजूचं वातावरण, तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्याचा अनुभव घ्या. निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही आहात. आजूबाजूला कसले आवाज तुम्हाला येत आहेत त्याकडे लक्ष द्या आणि त्या वातावरणाचा अनुभव घेत त्या वातावरणामध्ये एकरूप होऊन जा. जेवढा वेळ तुम्हाला शक्य असेल, सहज शक्य असेल तेवढा वेळ बसून राहा. आणि त्यानंतर जेव्हा तुमची इच्छा होईल की आता तुम्हाला उठायचं आहे तेव्हा पुन्हा आपलं लक्ष शरीराकडे आणा. कल्पना करा की आपण आपल्या घरी आहोत, त्याची जाणीव करून घ्या. आपण घरी बसलेलो आहोत आणि सावकाश शरीराची देखील जाणीव करा. हातापायांची हळूहळू हालचाल करत सावकाश डोळे उघडा आणि थांबायचं आहे. अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही दर आठवड्याला रिपीट करू शकतात. तर रोजच्या रोज स्वतःसाठी वेळ काढा आणि कंपल्सरी ही ॲक्टिव्हिटी करा. आणि करून झाल्यावर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला काय अनुभव आलेत, ते नक्कीच शेअर करा. थँक्यू.